आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. मुंबईत आज काँग्रेसचे 2 बैठका. सकाळी 10 वाजता गरवारे क्लबला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक, तर दुपारी 2 वाजता टिळक भवन इथे काँग्रेस प्रदेशच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशमधील महत्वाच्या नेत्यांची बैठक. मुंबईतल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये विधान परिषदेमधील फुटीर आमदारांवर कारवाईची शक्यता. आजच्या बैठकीमध्ये आमदारांवरील कारवाईबाबत चर्चा होण्याची शक्यता. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हेंची आज संयुक्त पत्रकार परिषद. जयंत पाटील आज शिवस्वराज्य यात्रेची घोषणा करण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडमधील अजितदादा गटाचा नवा शहराध्यक्ष रविवारी ठरणार. रविवारी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यासह बैठकीचं आयोजन. याच मेळाव्यामध्ये अजितदादा नवा शहराध्यक्ष जाहीर करणार. जातीसाठी लढतो माझ्या नादी लागू नका. जरांगींची प्रसाद लाड यांनाशी बिघाड, तर जरांगींचं संतुलन बिघडलं. मी जे बोललो ते त्यांना झोंबलं असावं. लाड यांचा पलटवार. भोसरी विधानसभेसाठी आग्रह शेवटपर्यंत ठेवणार. राऊतांचे बैठकीमध्ये वक्तव्य. तर भोसरीमध्ये सांगलीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता. विधानसभेच्या ठाकरेंच्या जागांच्या यादीमध्ये भोसरीचा समावेश. बारामतीमध्ये रॅली दरम्यान युगेंद्र पवारांचे भावी आमदार म्हणून झळकले बॅनर. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित पवार गटाकडून भव्य मेळाव्यामध्ये झळकले बॅनर. विधानसभा लढवण्याबाबत अद्याप निर्णय नाही. लोकांची इच्छा असेल तर विचार करेन. बारामती विधानसभेतून लढण्यावरून युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. गोंदिया जिल्ह्यामधल्या 4 विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची ताकद वाढल्यानं पदाधिकाऱ्यांचा निर्णय. गोंदियामध्ये मवियामध्ये बिघाडी होण्याची शक्यता.